पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मध्य प्रदेश मधल्या दामोह इथे आयकर विभागाने एका व्यापाऱ्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात अवैधरित्या जमवलेले करोडो रुपये आणि दागिने जप्त केले आहेत। मध्य व्यावसायिक शंकर राय यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला असता यावेळी तब्बल 8 कोटी रुपये आणि 3 किलो सोनं आयकर विभागाच्या हाती लागलं। विशेष म्हणजे नोटा भूमिगत असलेल्या पाण्याच्या टाकीत एका पिशवीत लपून ठेवल्या होत्या। या संदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये IT विभागाचे अधिकारी इस्त्री आणि हेअर ड्रायरच्या सहाय्याने पैसे सुकवताना दिसत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा।